मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है. सोलापुर शहर में बीते मंगलवार 28 नवंबर को हुई जोरदार बारिश के कारण लोधी गली में ड्रेनेज भरने के कारण सारा गंदा पानी नागरिकों के घरों में चला गया, जहां हम लोगों ने इमरजेंसी ड्रेनेज क्लीन करने वालों को जानकारी देने पर भी कोई नहीं आया, जिस कारण लोगों को कई परेशानियों का सामना करना पड़ रहा है. सात गोदड़िया जीती थी. हम मसा डालते तो पलंग में सोते, हम गठिया में सोते. आप जब भी मसा डाल पाए देख ले जाओ, पार्टी में सात गोड़िया जीत गई. और जर्रा भी बात करे बात है भाई, और तुम्हारी बात का था मानना बोल. मेरा नाम पृथ्वी नगर से ही आते ही मुच्छे भाई बार मुच्छे भाई बार है दाल में रोटिया छे छे देख. रास्ता ही पानी में धक्के बैठे हो, सच्ची में धक्के बैठे हो. 3 बजे रात को पानी घुसा घर के अंदर. मैं छोड़ नहीं हूँ. बोल रहे ना सीता भाई. हाँ, मैं बहिराम मिट्टल सिंह बम्बे वाले बोलतो सर. आता 2-3 महीने झाले प्रशासनाला कळवले, नगरसेवकाला सांगितलं. तिन्ही आता आमच्या प्रभागामध्ये 3 नगरसेवक आहेत. तिन्ही नगरसेवक कानाडोळा करत आहेत. दररोज पहाटे उठून मी 6 वाजता उठून नगरसेवकांना बोलतो, तरी पण कोणी दखल देत नाही. सगळं माझ्या घरात पाणी पाणी शिरायला लागलंय. आणि आजारी बाळ आजारी डेंगू या मच्छराने आजारी पडायला लागले. तर आम्ही कुठपर्यंत सहन करावं? तर तुम्ही येऊन आमच्या आम्हाला सहकार्य करावे. आमच्या मुलाबाळांना जीवापासून वाचवावे, रोगराईपासून वाचवावे. तरी आम्ही गप बसणार नाही. तर प्रशासनाला कळवले, कळवल्यानंतरही त्यांनी काही दखल घेत नाही. त्या मॅडम सांगते तर आमच्याकडे कंट्रोलर नाही आहे, तर बिलं पास झालं नाही, तर असं सांगते त्या मॅडम. आणि नगरसेवकाला सांगितलं तर नगरसेवक पण असंच सांगतात. तर आता आम्ही काय करायचं? घरात बसायला येईना, जेवण करता येईना, काय करायचं? आम्ही सगळे लोक दुसऱ्याच्या घरात, आमच्या घरात पाणी शिरले सुद्धा आणि दुसऱ्याच्या घरात सुद्धा पाणी शिरलंय. सगळे अंथरुण भिजून गेलेत. काय करायचं? आम्ही सगळं वासामुळे जेवण सुद्धा जात नाही. तर तुम्ही थोडं आम्हाला सहकार्य करावे, ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण करावे ही माझी कळकळीची विनंती आहे.